माजी उपमुख्यमंत्री गोवा व माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार सन्माननीय श्री रमाकांत जी खलप साहेब त्याचप्रमाणे आपल्या एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर अशोकराव जी विखे पाटील डॉक्टर पीएम विखे सर या सर्वांचं या ठिकाणी प्रचंड टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपण आसन ग्रहण करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. अतिथींना मी विनंती करतो की पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन आपण करावं. भविष्याचा वेध घेणारे तेज आणि दिवे या ठिकाणी प्रज्वलित करण्यात येत आहे. आदरणीय पाहुण्यांच्या हस्ते प्रगती भविष्य आणि नसीब या सर्व गोष्टी या तेजमय दिव्यावरती आहे. आणि म्हणूनच ज्यांचा दृष्टिकोन 1964 साली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ज्यांनी स्थापन केली आणि त्यांच्याच दूरदृष्टीने आज आपण या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण आदान प्रदान करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून आजचे आपले प्रमुख अतिथी यांच्या हस्ते या ठिकाणी ज्यांचे नावे स्मृती व्याख्यानमाला आहे असे सर्वांचे आदरणीय डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपल्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. धन्यवाद. आदरणीय महोदयांना मी विनंती करतो की आपण आसन ग्रहण करावं. आजचे प्रमुख अतिथी आदरणीय रमाकांत खलप साहेब यांचा या ठिकाणी प्रवरा परिसराच्या वतीनं या ठिकाणी यथोचित सत्कार संपन्न होईल. मी डॉक्टर अशोकराव विखे पाटील यांना विनंती करतो की हा सत्कार आपल्या हस्ते या ठिकाणी संपन्न व्हावा. आदरणीय पाहुण्यांना मी विनंती करतो या ठिकाणी आपण हा सत्कार स्वीकारावा. टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी सन्माननीय साहेबांचं हार्दिक स्वागत. जखमा अशा सुगंधित झाल्या काल झाला केले तर वार जाणे तो मोगरा असावा. आणि या ठिकाणी सन्मान्य पाहुण्यांचं आदरतिथ्य संपन्न होत आहे. धन्यवाद सर. मी विनंती करतो आपण आसन ग्रहण करावं. आणि डॉक्टर पी एम दिघे सर स्वागत परिचय आणि प्रास्ताविक करण्यासाठी. आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले आजचे वक्ते व या स्मृती व्याख्यानमालेच्या या वर्षीचे उद्घाटक आदरणीय रमाकांतजी खलप साहेब या उद्घाटन पुष्पाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर अशोकराव विखे पाटील साहेब उपस्थित मान्यवर पत्रकार मित्र संस्थेचे संचालक ज्येष्ठ नागरिक विविध शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनीं आपणा सर्वांचे या प्रथम पुष्पासाठी मनपूर्वक स्वागत करून मी थोडक्यात आपणापुढे या व्याख्यानमालेची प्रास्ताविकपर माहिती देत आहे. आदरणीय माजी खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित यांच्या संकल्पनेतनं सुरू झालेले सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला पद्मश्रींच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजेच सन 2001 पासून सुरू झालेली आहे. आज तागायत
या व्याख्यानमालेच्या विचार मंचावरनं देशातील विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्य करणाऱ्या अनेक नामवंत वक्त्यांची या विचारपीठाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवल्या. हेच या स्मृती व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य. आजवरच्या वक्त्यांनी व्यक्त केलेले विचार निश्चितच आम्हा सर्वांना प्रेरणादायक ठरले आहे. वेगवेगळ्या विषयावरील व्याख्याने खरोखरच मंत्रमुग्ध करणारी होती. याही वर्षी अशीच अभ्यासपूर्ण व्याख्याने श्रवण करण्याची परवानी आपणा सर्वांना लाभलेली आहे. निश्चितच ही व्याख्याने आपल्या ज्ञानात भर पाडतील यात शंकाच नाही व त्यातून आपले ज्ञान वृद्धिंगत होईल अशी आशा व्यक्त करून पुनश्च एकदा मी या उद्घाटन समारंभासाठी आलेल्या सर्वांचे हार्दिक आभार मानतो. याचबरोबर या ठिकाणी उद्घाटन समारंभासाठी जे प्रमुख वक्ते आपल्याला लाभलेले आहेत आपणा सर्वांना माहितच आहे. श्री रमाकांत खलपजी साहेब यांचा जन्म ऑगस्ट 5 1946 ला गोवा येथे झाला. त्यांनी 1968 मध्ये मुंबई विद्यापीठातनं सायन्सची पदवी संपादन केलेली आहे. त्यानंतर 1972 मध्ये त्यांनी कर्नाटक विद्यापीठातनं कायद्याची पदवी संपादन करून वकिली व्यवसायही केलेला आहे व अल्पावधीतच ते गोव्यातील एक नामवंत वकील म्हणून ओळखले जाऊ लागले. वकिली बरोबरच काही काळ त्यांनी प्राध्यापकी पेशाही स्वीकारला होता. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री दयानंद बांदोडकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत श्री रमाकांत खलप यांनी महाराष्ट्र गोमंतक पक्षाकडनं निवडणूक जिंकली व त्यांचा राजकीय प्रवास अशा रीतीनं सुरू झाला. गोव्याच्या राजकारणात ते सर्वसामान्यांमध्ये मोठा भाऊ म्हणून ओळखले जाऊ लागले. रमाकांत खलप साहेब यांनी विरोधी पक्ष नेते, गोवा राज्याचे अर्थमंत्री, समाज कल्याण मंत्री, जलसंपदा मंत्री व गोव्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवलेला आहे. नंतर ते 11व्या लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. भारतीय कायदे मंत्री म्हणून त्यांनी भारतीय लवाद कायदा अधिनियमित केला व या अंतर्गत भारतीय नागरिक प्रक्रिया संहितेच्या आणि भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता करण्यासाठी क्रांतिकारक सुधारणा तयार केल्या. तसेच अतिशय महत्वाचं, त्यांनी संसदेत पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक सादर केले होते. गोव्यात त्यांनी म्हापसा येथे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना करून ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक बळकटी देण्याचा प्रयत्न केला. ते गोव्याच्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. तसेच कोकण रेल्वे सुरू करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. गोव्यातील आयटी क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण कार्य केलेले आहे. विविध भाषांवर खलप साहेबांचे प्रभुत्व असल्यामुळे त्या ते कोणत्याही भाषेतनं उत्कट असा संवाद साधू शकतात. तसेच ते उत्कृष्ट राजकारणी आहेतच पण सृजनशील लेखकही आहेत. त्यांनी भूषवलेले काही पदे अशी, ते गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारले होते. नंतर कोकण मराठी साहित्य परिषदेचंही अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं आणि शेवटी कला अकादमी गोवा याचंही त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं. तर आपल्याला आजचे वक्ते जे लाभलेले आहेत त्याचं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. मी परत एकदा आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपले मार्गदर्शक संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर अशोक पाटील साहेब हेही या ठिकाणी आलेत, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या ठिकाणी उपस्थित झालेले माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत, धन्यवाद. आणि सर्वांना एक महत्वाची सूचना विनंती की सर्वांनी आपले भ्रमणध्वनी बंद करून ठेवावेत, अर्थात मोबाईल. धन्यवाद सर. आणि आजचे व्याख्याते आदरणीय माननीय श्री रमाकांतजी खलप साहेब यांना मी विनंती करतो
की आपण व्याख्यानाला सुरुवात करावी. भारतीय न्याय व्यवस्था हा त्यांचा या ठिकाणी विषय प्रस्तुत होत आहे. आदरणीय अशोकराव डॉक्टर दिघे, उपस्थित विद्वान मंडळी, बंधू आणि भगिनी, या परिसरात येणं माझ्यासाठी एक पर्वणी असते. अशोक रावमळे गेली अनेक वर्ष मी या संस्थेशी निगडीत आहे, काम काही करत नाही, पाहण्यासाठी येतो, ऐकण्यासाठी येतो, आज बोलण्यासाठी आलो. आताच मला होम सायन्स कॉलेजच्या प्राध्यापिका प्रिन्सिपॉलने एक आपल्या अभिप्राय पुस्तकामध्ये माझा काहीतरी शेरा असावा म्हणून ही पुस्तिका माझ्या पुढे गेली आणि मी विचारात पडलो मी काय लिहावं. ज्या संस्थेबद्दल, ज्या संस्थापकाबद्दल आज कार्यरत असलेल्या माणसाबद्दल डॉक्टर कलाम लिहून गेले, इथं ब्युटिफुल माइंड काम करतात, इथे क्रिएटिव्ह माइंड काम करतात, त्या ठिकाणी मी आणखी नवं विशेषण असं कोणतं लावावं. इथं पवित्र मनही काम करतात असं काहीतरी लिहावं असं मला वाटत. आणि त्याच पवित्र क्षेत्रात पवित्र अशा माणसासमोर उभा राहताना वक्त्याची घाबरगुट्टी कशी उडत असेल याची आपण कल्पना करा. विषय खूप मोठा दिलाय मला. भारतीय न्याय व्यवस्थेवर बोलावं म्हणजे नेमकं काय सांगावं? सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरे एवढं सांगावं का? या प्रक्रियेमध्ये गटांगळा खाणारा जो माणूस आहे त्याबद्दल बोलावं का? कोणत्या प्रकारे बोलावं हा प्रश्न उभा राहतो. आज 19 डिसेंबर माझ्या दृष्टीने आणि गोव्याच्या दृष्टीने एक महत्वाचा दिवस आहे. आजचा दिवस गोव्याच्या स्वातंत्र्याचा दिवस, लिबरेशन डे ऑफ गोवा. 19 डिसेंबर 1961 साली जेव्हा गोवा लिबरेट झाला त्यावेळी मी 13-14 वर्षाचा आणि ते सारे प्रसंग नंतर समोर उभे राहतात. 46 साली 15 ऑगस्टच्या रात्री पंडित नेहरूंनी भारतासाठी एक नवं स्वप्न पाहिलं होतं, त्याची पुसटची जाणीव होती, फार मोठं काही नाही. परंतु 19 डिसेंबर रोजी त्याने जो सर्जिकल स्ट्राईक केला होता, हा शब्द प्रयोग करतो, तो खूप महत्वाचा आमच्या दृष्टी. 18 सकाळी बीबीसीवर आम्ही ऐकलं की भारतीय सैन्य गोव्यात येथे आहे आणि न जाणे एक प्रकारे एक चैतन्याचा प्रादुर्भाव मनामध्ये झाला आणि आम्ही पळत सुटलं. बरोबर होतं, छोट छोट कुठं पळायचं? तर सैन्य समोर नेते त्यांचं स्वागत करावं. 18 त्याचं स्वागत केलं, 19 सर्व काही निश्चित झालं आणि आम्ही स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य कसं असावं? त्यावेळेची कल्पना एवढीच की पोर्तुगीज गेले आणि आम्ही आता राजे झालो, हीच कल्पना त्यावेळी होती. आणि नंतर हळूहळू कळायला लागलं की अनेक काही गोष्टी या स्वातंत्र्याशी निगडीत आहेत. ही संकल्पना फार मोठी आहे, नुसतं मानेवरचं परकी जोखड जावं एवढ्या पुरती ती मर्यादित नाहीये. ही ट्रिस्ट विथ डेस्टिनी असं ज्यांना उद्देशून त्यांनी पंतप्रधान त्यावेळेचे जवाहरलाल नेहरू म्हणाले, ती डेस्टिनी मध्ये काय काय आहे माणसाच्या? माणसाला निवारा हवा, माणसाला अन्न हवं, माणसाला शिक्षण हवं, माणसाला आरोग्य हवं आणि सर्वात मोठं म्हणजे माणसाला जर सुखी व्हायचं असेल, हॅपनेस हा कन्सेप्ट पुढे जायचं असेल तर माणसाला खात्री हवी की मला न्याय मिळेल. माझ्यावर जर अन्याय झाला तर मला न्याय मिळेल आणि तो कसा न्याय मिळेल? तो चुटकी सरशी मला न्याय मिळेल, मला तो अत्यल्प खर्चात मिळेल,
मला तो न मागताही मिळाला पाहिजे अशा काहीतरी कल्पना ह्या स्वातंत्र्याच्या निगडित आहे. नाहीतर आफ्रिकेच्या जंगलात राहणारा माणूस एकेकाळी त्यांना पकडून लोक द्यायचे गुलाम म्हणून, त्यांच्या स्वातंत्र्याची कल्पना कोणी केली होती हो? त्याच अमेरिकेने स्वातंत्र्याचा उद्घोष केला आणि लिहिला की इन परस्यूट ऑफ हॅपीनेस, आम्ही आमचं राज्य घटनित करत संघटित करीत आहोत इन परस्यूट ऑफ हॅपीनेस, शोध सुखाचा घेण्यासाठी आम्ही हे राज्य बनवतो आहोत. या सुखाची कल्पना कशी असावी? काय केल्याने सुख मिळेल, काय केल्याने आनंद मिळेल, कोणत्या प्रकारे हा आनंद हे सुख लोक आपण हिरावून घेऊ शकतात, ह्या भौतिक सगळं स्वातंत्र्य मला वाटतं असं निगडित आहे. जुन्या राजा काळात ती राजशाही एखादी गोष्ट सांगत असेल तुम्हाला, कोणी राजा विक्रमादित्य म्हणा, त्याच्या दारामध्ये असं फार मोठी अशी कमान आहे, कोणी त्या बाजूने जास्त फिरकत नाही, एक कशी वेल जडते वर एक घंटा टांगलेली आहे तो विसरले असतो आणि एक बैल येतो आणि ती पानं खाण्यासाठी म्हणून तो त्या निमित्ताने ती तो दोर जो असतो त्या घंटेला बांधलेला तो ओढला जातो आणि घंटा वाजू लागते आणि राजा येऊन बघतो तर कोणीतरी निघाला तो बैल निघाला. काय झालं ह्या बैलाने, याला कुठला नाही हवा आहे? तर मालकाने याला सोडून टाकलंय, काम झालं, आता तुला कोण पोसणार? कोण? त्या बैलाला न्याय मिळतो. ही संकल्पना जरी थोडीशी अशी आपल्याला कथेतली परिकथेतली किंवा छोट्या मुलांना सांगण्यासारखे जरी वाटली तरी फार मोठा भगीदार त्याच्यामध्ये नाही. तर एक साधी घंटा वाजवल्याने जर त्या बैलाला न्याय मिळू शकतो तर कपाळ फोडलं तरी माणसाला न्याय मिळू शकत नाही आपल्या दुनियेमध्ये काय कल्पना. अशाच एका भाषणात मी म्हटलं भारतीय न्याय व्यवस्था म्हणजे दुसरं तिसरं काही नाही हो. कोळी असतो ना, कोळी तो काय करतो? कोपऱ्यात कुठेतरी कोळीशिका निर्माण करतो. त्या कोळीशिकामध्ये एखादा कीटक सापडतो, त्या कीटकाभोवती तो केळी तो तो कोळी येतो आणि आपला धागा त्याच्यामध्ये गुंफून त्याला ते जखडून टाकतो. बाहेर सुटण्याचा मार्ग नाही. तो कोळी म्हणजे भारतीय न्याय व्यवस्था आणि त्यात सापडलेले कीटक म्हणजे तुम्ही आणि आम्ही हो. अशी ही भारतीय न्याय व्यवस्था जर सुधारायची असेल, न्याय नावाची संकल्पना खऱ्या अर्थाने जर प्रत्येकाला ती प्राप्त करून द्यायची असेल तर त्या कोळ्याला हटवायला हवं, निदान त्याचं जाळं तरी दूर करायला हवं. समजा त्या जाळ्याचा धागा असेल तर धागा चटकन त्या कीटकाला तोडता यावा, एवढं तरी काही आपली कल्पना. भारतीय न्याय व्यवस्थेची ही आजची परिस्थिती आहे आणि दहाही दिशा फिरणारा माणूस एकदा त्या कोर्टाच्या दरबारात गेला की त्याला सुटका नाही. आपल्याकडे एक लेखक होऊन गेले प्रियोळकर, हे नाव आपल्यापैकी विका प्रियोळकर आणि अत्ता प्रियोळकर ही दोन मोठे नामांकित व्यक्तिमत्व गोव्याचे आहेत. मुंबईमध्ये त्यांनी नाव काढले. त्यापैकी विका प्रियोळकरांनी एक पुस्तक लिहिले, त्या पुस्तकाचं नाव आहे देमांद महात्मे. आता महात्मे दत्त महात्मे, राम महात्मा, हनुमान महात्मा वगैरे सगळं आपल्याला माहित असतात. आता हे देमांद महात्मे म्हणजे काय हो? खूप असं कवी ते माझ्या ते वाचण्यात आलं आणि मी हप्पून गेलो आणि आजही मला वाटतं की त्या देमांद महात्म्यामध्ये लिहिलेली करुण कथा ही कोणाची आहे? ही कज्जे दरावीत अडकलेल्या सर्वसामान्य माणसाची आहे, त्याला सुटका नाही. देमान म्हणजे कच्चा, हा पोर्तुगीज शब्द आहे. एकदा आपल्याकडे तशी म्हणही आहे हो, कोणाला तरी शाप द्यायचा असेल, व्याख्यान करायची असतील तर आपल्याकडची मंडळी कशी आपापल्या कंपाऊंडच्या आतमध्ये राहायचं आणि शेजाराची भांडायचं काय म्हणून? बघ तुला दाखवतो, तुला जर कोर्टाची पायरी मी न चढवली तर माझं नावच करून हो की नाही? काही ठिकाणी लोक फरशी वगैरे घेऊन जातात, एकदा दोन तुकडे ते छान असतं की एकदा घाव घातला दोन तुकडे झाले, भिटला प्रसंग
काय कराल जास्तीत जास्त फाशी द्या. पण हे पिढ्यान पिढ्याचं हे त्रांड मागे लावून घेण्यापेक्षा ते बरं नव्हे का? आणि आज तेच झाले आपल्या देशात. किती परिस्थिती आपली, किती लोकसंख्या, 125 कोटी दाद झालेले आहे, किती खटले प्रलंबित आहे. लोक मी 96 झाली भारताचा न्याय आपला मिनिस्टर झालो, मंत्री झालो, कायदा मंत्री झालो आणि 26 नोव्हेंबरला दरवर्षी त्या सुप्रीम कोर्टच्या परिसरामध्ये एक व्याख्यान, एक कार्यक्रम आयोजित होतो. चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जिथे असतात, भारताचे कायदा मंत्री असतात, अटोर्नी जनरल असतात आणि छान कार्यक्रम सगळे लोक करतात तिथे, जजेस वगैरे येतात. आणि त्या ठिकाणी एक भाषण द्यायची जबाबदारी भारताच्या कायदा मंत्र्यांची, त्यावर्षी ती माझ्यावर जबाबदारी आली. माझ्या दुर्दैवाने मी दिल्लीत नव्हतो, इस्रायलचे राष्ट्रपती आले होते, त्यांची सेवा करण्यासाठी माझी नियुक्ती झाली होती त्यांच्याबरोबर कोचिनला. संध्याकाळी 4 च्या दरम्यान आम्ही आलो, धावत पळत सुप्रीम कोर्ट मध्ये गेलो आणि तत्कन कार्यक्रम सुरू झाला. काय बोलायला हवं, भाषण म्हणण्यासाठी लिहिली जातात तुम्हाला माहितीये, मला माझ्यासाठी लिहिलं होतं. पण तो कागदाचा कागद घेऊन ते सारे आपले सेक्रेटरी कुठे गर्दीत बसले होते त्यांना माझ्यापर्यंत येता येणं आणि मला त्यांच्यापर्यंत जाता येणं. कार्यक्रम तर सुरू आणि भाषण आपली बोला. आता एक्स्टेम्पोर बोलावं म्हणजे काय बोलावं, आणि मी बोलता बोलता तसं सहज म्हणून गेलो. मनामध्ये क्लिमिश नव्हतं पण म्हटलं, तुम्ही हस्तीदंती मनोऱ्यामध्ये बसणाऱ्या जज महाशया, हस्तीदंती मनोऱ्या बसणारे तुम्ही जजेस सिटिंग इन द आयव्हरी टॉवर्स, अरे देवा. आता पुढे गाडी तर दिलीच पाहिजे. आणि मग गाडी जेव्हा रेटली पुढे आणि म्हटलं हो तुम्ही रागावू नका हस्तीदंती मनोऱ्यात म्हणता म्हणून, पण खरं खरं म्हणायचं मला असं आहे की ह्या सुंदर इमारतीमध्ये बसून आपण आजवर, मनामध्ये दुसरा हेतू होता आजवर, ती मुक्ता फळं वगैरे वगैरे, पण तसं ना म्हणता म्हटलं आजवर तुम्ही जे काही प्रिन्सिपल्स ऑफ लॉ जस्टिस वगैरे वगैरे जे काही प्रपाऊंड केलं आहे सगळं पब्लिश आहे, लोक आपल्या समोर अगदी असे घाबरून उभे असतात. आणि जग आपली खूप सुधी करते, गोष्ट खरी आहे, आपली न्याय व्यवस्था त्या दृष्टीने फार चांगली आहे. अनेक जजमेंट आपण वाचत आपल्या कळून चुकेल, त्यांची बौद्धिक पात्रिका फारच उंचीची आहे. परंतु म्हटलं आपण थोडे एवढं काही फार चांगलं तिथे बसून तुम्ही लिहिता आणि बोलता, परंतु आपली नजर खाली जात नाही हो. मोफसिल कोर्टामध्ये काम करणारा माझ्यासारखा साधा एक वकील म्हटलं आज या खुर्चीवर येऊन बसलाय, त्यामुळे तिथं कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या त्या जीवाप्रमाणे त्रास भोगणारी भारतीय जनता तुमच्याकडे आशेने बघते आहे, पण तुम्ही काही त्यांच्याकडे तुमची नजर जात नाही. 3.5 कोटी खटले त्यावेळी 96 झाले प्रलंबित होते, आजही कमी झालेले नाही तेवढे झाले. आणि 3.5 कोटी खटल्याचे मी साधा माणूस आहे, छोटा वकील, पण मी थोडस करीत केलं. एका खटल्यात किमान 2 माणसं नाही का प्रतिस्पर्धी असल्या कारण निदान 2 असतात खटला दाखल करणारा आणि तो खटला लढणार. आणि एक माणूस म्हटल्यानंतर 6 कुटुंब आलं, 5 माणसं तरी आली, 5-5, 10 माणसं एका खटल्यामागे, 3.5 गुणिले 10, 35 कोटी भारतीय त्या खटल्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि मग ही फक्त सिव्हिल कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट ह्यामधली जनता, अनेक ट्रायब्युनल्स आहेत, अनेक क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटीज आहेत, तो 11 जर एकत्रित करत सुमारे 5 कोटी होईल. 5 गुणिले 10, 50 कोटी. मग वकील, मग जज, मग आगीत तेल ओतणारे, भांडणं लावणारे, नाही का? ही सारी मंडळी जर म्हटलं आपण जर गोळाबेरीज जर केली तर जवळजवळ 100 कोटी, म्हणजे जवळ संपूर्ण भारतीय जनता कोर्टाच्या द्वारामध्ये न्याय पाहिजे, न्याय द्या, असे याच्या तोंड या कोर्टाच्या दारात उभे आहेत. आणि किती काळासाठी आहेत, मी माझं उदाहरण दिलं, म्हटलं एवढासा होतो त्यावेळी माझ्या मामाने एक दिवस कळताना पाहून माझ्या डोक्यावर तकलीफ मारली आणि मला पोरा काय चाललं संपूर्ण दिवस खेळतोयस काय, थोडा अभ्यास कर, वकील वगैरे हो,
त्याच वेळी ते पोटात 20 वर्ष ताचा झिजून ते बाळ घेऊन घरी येत होते आणि मी त्याला समोर सापडलो. मग म्हणाले किती वर्ष माझ्या हा खटला चाललाय, तू हो वकील लवकर. आणि काहीतरी डेस्टिनी असेल मी वकील झालो त्यानंतर 15 वर्षांनी. आणि मामा माझ्याकडे आले म्हणाले आता हे सांभाळ तू. आणि ते मी सांभाळलं आणखी 15 वर्ष. नशीब ते हयात असतानाच त्यांना न्याय मिळाला. न्याय मिळाला म्हणजे काय, ती केस त्यांच्या फेवर मध्ये झाली. त्यांना आनंद, मलाही आनंद. परंतु ही अवस्था म्हणजे पिढ्या, एक पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी अशी या खटल्यामध्ये गोळली असल्यामुळे पुढं गणित केलं मी त्या सुप्रीम कोर्टच्या त्या भाषणामध्ये. मी म्हटलं जज साहेबांना, म्हटलं हो 50-100 कोटी जनता जर गेली, हाऊ मेनी मॅन्डेट्स हॅव वी लॉस्ट. 3-3 जनरेशन गेली, किती काळ त्या माणसाचा दिवस फुकट गेला हो. आणि एक दिवस कचेरी म्हणून फुकट काय, उद्या माझा एक माझ्या संदर्भातली संसदीय केस उद्या गोवा कोर्टामध्ये आहे, माझं लक्ष तिकडे आहे. बघा म्हणजे आता दिवस तसा गेला, माझा काम धंदा सोडून तो खटला चालवण्यासाठी फिरण्यासाठी तुमचे तळमळ असता पैसा द्यावा लागतो, उभे करावे लागतं. काळामध्ये आणखी तिथे एक गोव्यामध्ये एक शब्द प्रयोग होता, काय होत, आमचं घर शहरात आणि कोर्टाच्या जवळच आहे, आजूबाजूला काही वकिलाची घर आहे आणि खेड्यातली माणसं, माझ्या आईच्या गावची, आजोबांच्या गावची वगैरे माणसं त्या खटण्यासाठी गावात यायचे ना, वकील भेटायचे संध्याकाळी, रात्री थांबायचे. आणि त्यांच्या तोंडातून एक शब्द यायचा, मध्ये जे टाउट्स असतात दलाल, त्यांच्याशिवाय काय त्यांना कोणत्या वकिलांकडे जाता येत नाही, सगळे समजून सांगण्यासाठी. ते पोर्तुगीज बोलणार, आता इंग्रजी बोलतात, आता अनेकांना इंग्रजी मध्ये कळते गोष्टी येते, कुष्ट मूल असे असं काहीतरी आम्हाला कळत नाही, तुम्हाला तर कळणार असत. आणि त्यासाठी पैसे काढायचे त्यांच्याकडून, मग ते कनवटीला बांधायला काय देते, पुरसुट्टी काढायची पैसे त्याच्यामध्ये, एखादी सोन्याचा दागिना तो कुठेतरी विकलेला असायचा आणि ते पैसे भरायचे. आता सामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना काही कळत नाही, हो पुष्प द्यायचं, मूर्त द्यायचं, शीस द्यायचं म्हणजे काय, काय नाही, कॉस्ट, फाईन, दंड, खर्च, दंड आणि पोटफी. पण कोर्ट फी म्हणायची नाही, हो जे तिकीट लावायचं म्हणायचं नाही, वकिलाची फी म्हणायची नाही, असं काहीतरी म्हणायचं. त्याच्या डोक्यावर जाईल आणि तो घरात असलोच असलो आणि तो एकदा दलालाच्या हाती सुटतो. म्हणजे अर्थकारणावरती ह्याचा किती परिणाम झालाय लक्षात घ्या, त्याच्या सामाजिक स्वास्थ्यावर किती परिणाम झालाय लक्षात घ्या, त्याच्या कुटुंबाच्या स्वास्थ्यावर किती परिणाम झाला ते पहा. आणि हे सारं कशासाठी, तर साधीशी एक कुठतरी निर्माण झालेला एक खटला, त्या खटल्या संदर्भात आपल्याला न्याय मिळावा म्हणून त्या याचकाने केलेली ती याचना. आणि त्या याचना करण्यात तो उभा राहिल्यानंतर ह्या सगळ्या कोळ्यांनी त्याच्या भोवती विणलं ते जाळ. त्या जाळात अडकलेला तो सर्वसामान्य माणूस, त्याची ती धडपड धडपड, त्यातनं निर्माण होणाऱ्या डाऊन द लाईन प्रतिक्रिया आणि परिणाम त्याचा विचार करणे आपल्या देशात होणार आहे का? डाऊन द लाईन कोणत्या, तो एका बाजूला कर्ज पात्र, कोर्टाचा खटाचा निकाल लागेपर्यंत त्याची जमीन तुम्हाला विकलेला असतो किंवा त्याची विल्हेवाट लागलेली असतो, कधी कधी तो रागाने असा तडपत असतो, काय करावं त्याला कळत नाही. आणि तो समोरचा माणूस सपोर्ट नसला कधीतरी शिवीगाळ वाहनामध्ये किंवा आणखी काहीतरी होतं. आणि एका केसनं दुसरी केस सुरू होते, त्यात तिसरी केस सुरू होते. आपली जी न्याय व्यवस्था इतकी अशा प्रकारची गंजलेली न्याय व्यवस्था अशा हे सारे खटले तर काय करायला हवं या संदर्भात. कभी का विद्वान आपल्याकडे, आपल्याकडे लॉ कमिशन ऑफ इंडिया 40 वर्षापूर्वी 120वा रिपोर्ट लॉ कमिशन काय सांगितलं, ते म्हणजे अमेरिकेमध्ये 10 लाख लोकवस्तीच्या मागे 150 जणी आहेत, इंग्लंडमध्ये 120 आहेत, कॅनडामध्ये काहीतरी 80 आहे, भारतामध्ये हा आकडा किती, 10 लाख लोकवस्ती मागे 13 जजेस. आता पुढे तिथं 15-16 वर गेलेला असणार, 15
150 तुलना करायला आपण आणि आज एवढे खटले प्रलंबित आपल्या देशामध्ये आहेत हे जर आजच्या त्या संख्येनुसार जर सोडवायचं असलं 3000 वर्ष पूर्ण मग ज्या व्यवस्थेला न्याय व्यवस्था म्हणा होता म्हणून लॉ कमिशन ऑफ इंडिया म्हणते की निदान ही आकडेवारी 15 वरून 100 वरती तरी न्या निदान 50 तरी करावं डिसरप्टिव्ह इनोव्हेशन पाहिजे असं मी या संदर्भातल्या एका लेखात म्हणतो ही जर न्याय व्यवस्था सुधारायची असेल तर आपल्याला डिसरप्टिव्ह इनोव्हेशन करावं म्हणजे आजच्या भाषेत डिसरप्टिव्ह म्हणजे काय आजच्या भाषेत ते सर्जिकल वगैरे वगैरे ते करावं पकवा काढला नोटा बस खायला काय नाही पाणी काय साधू मुनी सगळे हवेवर धरले आणि तुम्हाला खायला पाहिजे थांबा थोडे दिवस 50 दिवस थांबा तर ह्या संदर्भात काही आपल्याला करता येत नाही का हो इतकी प्रगती आपल्या देशाने केली कोणी काही म्हणो 70 वर्षात खाल्लंही खूप 70 वर्षात केलंही ओके हे आपल्या देशात झालंय का नाही लोणी सारख्या ठिकाणी इतका हा भाव जो प्रकल्प आपण पाहतो त्याला विविध गोष्टी पाहतो ती क्रिएटिव्हिटी जी आहे अशा क्रिएटिव्ह गोष्टीचीही दखल जनतेने घेतलीच नाही इथं पैसा आहे पाणी आहे सारं काही आहे पण न्याय नसेल तर काय उपयोग तर ही न्याय देण्याची प्रकल्प जी प्रक्रिया जी आहे तिथं सुधारण्यासाठी आपल्याला डिसरप्टिव्ह इनोव्हेशन हा शब्द प्रयोग करतो तो आपल्याला करायला हवा मग जजेसची संख्या वाढवावी लागते जजेसची संख्या वाढवायची म्हणजे कोर्ट वाढवावी लागते त्याच्या त्यांना लागणारा क्लरिकल वगैरे वगैरे माणसं त्यांना तिथं पुरवावी लागते सारस काही मोठ्या संख्येने प्रपोर्शनेट इतकं काही तर प्रपोर्शनेट वाढवावं लागेल ही अत्यंत अत्यंत गरज आहे आणि हे करत असताना मग ते कायदे आहेत आपल्याकडे किती कायदे हो जवळजवळ 40,000 कायदे राज्यातल्या विधानसभेने राज्यातल्या विधानसभेने पारित केलेले स्टेट कायदे सुमारे 40,000 आहेत आणि सुमारे 4,000 राष्ट्रीय आणि मग त्या प्रत्येक कायद्याच्या मागे त्यांच्या रूल्स रेग्युलेशन्स आहेत सरकारच्या नोटिफिकेशन आहेत आणि आपण जी कॉमन लॉ सिस्टम जी स्वीकारली कारण इंग्लंडचं आपल्यावरती राज्य होतं आणि त्यांची जी न्याय पद्धती आपण स्वीकारली त्यामुळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हा फायनल शेवटचं न्याय देण्याची शेवटची पायरी आणि त्या कोर्टाने दिलेला निर्णय हा सुद्धा कायद्याचं स्वरूप घेऊन आपल्या समोर येतो त्यामुळे सर्वसामान्य माणसाने सोडाच वकिलांना किंवा जजना तरी कधी कधी काही माहिती असते का कुठला कायदा कुठल्या मध्ये काय झालं कुठे मग सांगावं आणि मग पुन्हा मग त्याच्यामधून रिव्हिजन रिव्ह्यूज अपील्स सुप्रीम कोर्ट आज एक न्याय देतो आणि 2 वर्षांचा तो न्याय पुन्हा बदलतो की मागच्या वर्षी चुकलं आमचं हे तर आपण नेहमी पाहतो आणि ह्या सगळ्यात ना आमचं सरकार म्हणत मी जात नाही म्हणजे कोर्टात वेळ घेण्याचं बरं होतं का दोन चार सूट नव्हे सुद्धा निघत बरं न्याय प्रक्रिया ही सुकर व्हावी सुलभ व्हावी यासाठी हे सारे एवढे जे कायदे आहेत त्याचं काय करावं त्या कायद्याचं ते सुटसुटीत करायचं का ते कोडिफाय करावं नको का ते जर कोडिफाय झाले तर बरंच काम सुलभ होऊन जाईल कोणाला त्या त्रास जास्त होणार सहज का एका सिव्हिल त्याच्यामध्ये कायदा क्रिमिनलचा दुसऱ्या बाजूने कायदा रेव्हेन्यूचा तिसऱ्या बाजूने सारे कोड जर एकत्रित केले एक फॅक्टरी चालवणारा एक मालक मला म्हणाला काय होय लेबर संदर्भातले काहीतरी 25 कायदे केंद्राचा वेगळा आणि राज्याचा वेगळा आम्ही कुठं कुठं काय काय करायचं त्या निमित्ताने मला आठवण होते पुन्हा एकदा त्या ह्याचकडे वळतो मी त्या डी मॉर्गनायझेशनकडे आपले जे वकील आहेत ज्यांची अर्थक्रांती नावाची संस्था आहे त्यांनी म्हणे कधी काळी पुण्यामध्ये फॅक्टरी टाकली आणि ती टाकण्यासाठी त्यांना 42 वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्याखाली परवाने मिळवावे लागले
आणि मग 42 इन्स्पेक्टर त्याला भेटायला लागले. 42 इन्स्पेक्टर भेटला तर मग कुठं तुम्हाला सांगायला त्यांचा जीव मिटा कुठे झाला आणि त्याने तो धंदा आवडता घेतला. त्या सगळ्या टॅक्स स्ट्रक्चरचा करप्शनचा त्याने आढावा घेतला आणि मग त्याने आपली थिअरी मांडली. जशी मी सुरुवातीला काही काळ निगडीत होतो की करप्शन हा 500 रुपये 1000 रुपये 5000 असेल नोटा जर असल्या हाय करन्सी तर पैसा लपवणं सोपं होत. तेव्हा अमेरिकेमध्ये $100 पेक्षा मोठी नोट नाही, इंग्लंडमध्ये 50 पाउंड पेक्षा मोठी नाही, तेव्हा भारतामध्ये सुद्धा 50 रुपयापेक्षा मोठी नोट असता कमाल आहे असा त्यांनी प्रस्ताव मांडला. आणि सरकारला सगळे कायदे तुम्ही नष्ट करून टाका, आपण सगळ्या टॅक्सीस बंद करून टाका, एकही कुठलं एक हे नको कर नको, फक्त बँकेमध्ये पैसे तुम्ही टाकले क्रेडिट झाले तुमच्या अकाउंटला की 2% पैसे वळते करायचे आणि त्यातनं सगळा हिशोब करायचा. त्यात जात नाही. सांगायचा मुद्दा असा की एक फॅक्टरी टाकायला तुम्हाला जर 42 कायदे कायद्यात तोंड द्यावं लागतं, एकाच विषयावरती अनेक कायदे तुम्हाला तुमच्या समोर असे हत्यारे घेऊन उभे राहतात आणि त्याचे इन्स्पेक्टर अगदी कळफास टाकण्यासाठी येतात. अशा वेळी हे तर सुलभ झालं, सारं काही एक सूत्राखाली आणलं गेलं तर ते सोपं नाही का होणार? पण तुम्ही म्हणाल वा कल्पना तुम्ही मांडताय कसं शक्य आहे? माझं म्हणणं अशक्य नाही. मी गोव्यात, गोव्यामध्ये पोर्तुगीज नियम आजही लागतो. तिथे माणसाच्या गर्भावस्थेपासून फ्रॉम द डे कन्सेप्शन झालं त्या दिवसापासून, गर्भच उभा राहिला त्या दिवसापासून त्या गर्भाचे हक्क सुद्धा कायद्याने लक्षात घेतलेले आहे. तिथून मेल्यानंतर संपत नाही त्याच कॅडावर, शेवटी ते जाळावं की पुरावं की ते टाकून टाकावं कुठेतरी, इथपर्यंतचे सारे अधिकार एकाच कायद्याकडे जर आले तर काय वाईट होईल? नाहीतर तो काय गर्भवारायला ना नोंद कर म्हणून एका ठिकाणी जायचं, जन्माला आला की त्याचे रजिस्ट्रेशन दुसऱ्याकडे जायचं, शाळेत जाण्यासाठी 3रा कायदा, हेल्थ साठी 5वा कायदा, मरेपर्यंत 100 काय. हे सारं जर एका पुस्तकामध्ये आलं, एका सिव्हिल कोड मध्ये आलं तर सुलभ होणार नाही का? आणि मग एकच न्याय यंत्रणा त्या संदर्भात न्याय देऊ शकणार नाही? भारताच्या घटनेच्या 44व्या कलमामध्ये ही तरतूद आहे. काय म्हणा की द कंट्री शॉल स्ट्राईव्ह फॉर अ युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा असावा यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील राहील अशी ग्वाही आपली घटना देते. आता युनिफॉर्म शब्द आपण बाजूला का, पण सिव्हिल कोड हे 2 शब्द राहतात, युनिफॉर्म बाजूला का काढावा? पण आपल्याकडे खूपच धर्म माजले, माजले शब्द जरा राखाव नका वापरता, चुक दाखवसा तोंडात कधी काही धर्म माजले असं म्हणावं लागतं. काय करता बाबा मी काही म्हणावं आणि कोणीतरी दांडा घेऊन मागे लागावं अशी परिस्थिती आहे, नाही का? हिंदू असं मी हिंदू नाही असं म्हटलं तर मला वाटत नाही की कोणा मी गाठू शकेन त्यामुळे वाटत काय म्हणून म्हणतात धर्म माजतेत आपल्याकडचे, त्यामुळे तो विषय जरा बाजूला ठेवला. पण तो सिव्हिल कोड हा तरी प्रकार आपण करू शकतो. ह्युमन राईट्स मानवी अधिकार कोणते आहेत तर धर्माची कशाला आठमोठे म्हणा, धार्मिक बाजू बाजूला ठेवून इतर गोष्टी आपण करू शकतो की हे जर केलं तर एक सिव्हिल कोड नावाचा एकच ग्रंथ आपल्याला कठीण आहे का? ते 96 साली हा प्रयत्न नाही केला. मी म्हणा निदान आपण एक ड्राफ्ट सिव्हिल कोड करूया तयार, तो संसदेच्या पटलावर मांडूया, संसदेमध्ये त्यावरती चर्चा होऊ दे आणि तो शेवटी पारित करायचा पेपर. पण तो पारित झाला त्याच्यामध्ये एक ब्रेक ठेवायची, कुठली कोणाची धार्मिक भावना जर दुखावती असं वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये एक वाट करायची. काय म्हणा कायदा आम्ही हा पास करतो, इट्स ऍप्लिकेशन साठी व्हॉलंटरी. म्हणजे काय? लग्न करते वेळी विवाह करते वेळी तुम्ही जर तिथे प्रतिज्ञापत्रावरती सही केली की आम्ही लग्न करतो
हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी झालं. हे जर आम्ही करतो आहोत सिव्हिल रजिस्ट्रेशन, त्यावेळी ह्या कायद्याखाली मी येतो एवढं जर झालं तर तो कोर्स सर्वांना सारखाच लागतो. आणि हे गोव्यात गोव्यात तसा युनिफॉर्म सिव्हिल कोड नाहीये का नाही ते मी सांगतो. कशा प्रकारे काय घडलं तेही सांगतो. देशभर भावना अशी की गोव्यामध्ये समान नागरी कायदा आहे नाही, परंतु ज्यावेळी सिव्हिल कोड 1867 सालचा पोर्तुगालचा गोव्याच्यासाठी लागू केला होता त्याचवेळी पोर्तुगीजांनी आणखी दोन गोष्टी केल्या. त्यांनी गोव्यातल्या हिंदू जनतेसाठी एक वेगळा कायदा करून कस्टम्स अँड युसेजेस ऑफ नेटिव्ह हिंदूज. दीव दमण मध्ये जातीनिहाय कायदा त्याने करून ठेवला. दीव आणि दमण पोर्तुगीजाकडे होता आणि त्याचबरोबर 1867 सालचा सिव्हिल कोड त्यांनी या प्रदेशासाठी लागू केला. सुरुवातीच्या काळात धर्मानुसार लोक करायला लागले पण नंतर हळूहळू लोकांना दिसायला लागलं की जे काही झालंय ते करत प्रत्येक जण आज आपला विवाह नोंदणी करतो. तो विवाह नोंदणी कायद्याप्रमाणे तोच खरा विवाह. परंतु तुम्ही मंदिरात जाऊन सात फेरे घ्या किंवा चर्च मध्ये जाऊन आयडू वगैरे परमिशन हे घ्या किंवा काजीने ते विवाह मुसलमानाचा कुठल्याही पद्धत तुम्ही करा ते महत्वाचं नाही. रजिस्ट्रेशन महत्वाचं आणि एकदा ते महत्वाचं ठरल्याबरोबर सक्षम वय कोणतं ते त्याच्यामध्ये आलं. समजा ते बिनसलं उद्या संबंध बिनसला तर डायवोर्स कोणत्या पद्धतीने घ्यावा त्यामध्ये युनिफॉर्मिटी आहे. नंतर जी जमीन जुमला मालमत्ता जी त्यांची असते ती स्वतः कमावलेली मालमत्ता किंवा वडिलोपार्जित मालमत्ता ह्या संदर्भातला कायदा एकच झाला. मग नवऱ्याचे आणि बायकोचे त्या मालमत्तेचे अधिकार किती परसेंटेज ऑफ ओनरशिप किती प्रत्येकाचे हे त्याच्यामध्ये निश्चित झालं. किती लग्न माणूस करू शकतो हेही निश्चित झालं एकाच वेळी. आणि वारल्यानंतर त्या स्त्रीचा हक्क किती, मुलांचा हक्क किती, औरस मुलांचा किती आणि अनौरस मुलांचा किती हे सर्व जर माणूस जर असतील सर्वच आम्ही जर दोन पायावरचे वय राहणारे जर होमोसेपियन्स असू तर मग हे अधिकार बरोबर आले की नाही. आणि मग कुठे कायदा आहे धर्माचा त्याच्यामध्ये कुठे प्रश्न येतो असं काही घडत नाही. तो कायदा त्या ठिकाणी लागू झाला. कालांतराने तो हिंदूसाठी असलेला वेगळा कायदा दर्शनासाठी असलेली काही अस्तित्वात आधी आहेत काही लोक वापरतात तो कायदा किंवा दीव दमन म्हणजे कायदा हे त्या तसेच कपाटात राहिले. आणि कॉमन सिव्हिल कोड युनिफॉर्म म्हणण्यापेक्षा कॉमन सिव्हिल कोड हा सगळं आंबेडकरांनी ते प्रयत्न केले होते. चार पाच बिलं त्यांनी केली त्या कोड खाली हिंदू कोड खाली ती संमतही झाली. परंतु सर्वंकष स्वरूपाचा सिव्हिल कोड करण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही. त्यांना विरोधही झाला धार्मिक कारणाचं झाला सामाजिक कारणाचं झाला वगैरे वगैरे कारण. ह्या जर पाहिला जर आपण ओलांडत गेलो तर या न्यायव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा करता येतील हे सांगण्यासाठी काही कोणाची गरज नाही. कोणाची गावागावामध्ये आपण पाहिलं पाचामुखी परमेश्वर हा शतपुर किती सुंदर आहे आणि होतो होते का जातीनिहाय पंचपरमेश्वर पंच बसायचे गावानुसार बसायचे धर्मानुसार बसायचे पंचायत ग्राम पंचायती आल्या ग्राम न्यायालय आली त्यांच्यातर्फेही न्याय दिले जायचे. व्यापाराची लवाद मंडळ असायची ती लवाद मंडळ न्याय द्यायची आणि अशा प्रकारे देशामध्ये शांती प्रस्थापित करण्याचे मार्ग लोक आपणहून स्वीकार. त्यामुळे आजच्या घडीला जेव्हा या साऱ्या परिस्थितीवरती आपण विचार करतो तेव्हा काय करायला हवं आणि त्यासाठी चार पाच एक तीन चार मुद्द्यांची सूत्री मी आपल्यासमोर. एक म्हणजे हा जो सिव्हिल कायदा जो आहे सगळा त्याची निर्मिती अशा प्रकारे एका कोड मध्ये करावी आणि मग ग्रामीण तालुका न्यायालय जिल्हा न्यायालय हायकोर्ट सुप्रीम कोर्ट ही यंत्रणा राहिल्या. रेव्हेन्यू केसेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह केसेस असतात
एक साध्या जमिनीचा तुकडा घ्या, दोन भावाची जमीन दोन भावांनी वाटून घेतलेली आहे, दोरी लावून त्यांनी आपली सीमा निश्चित केलेली असते, परंतु काही वर्ष दोन वर्ष जातात आणि कुठेतरी ती जरा अशी वाकडी होते, त्यातनं भांडणं होत. एखादा एक आंब्याचं झाड या भागाला लावतो, त्याची फांदी दोन चार वर्षाने पलीकडे दुसऱ्या शेजारच्या दिसतो, फांदी तोड नाहीतर मी तोड तुला तोडणार, असं ते संभाषण सुरू होत जातात. वडील वाढतात, वडील वाढल्यानंतर ते जमण्याचे अधिकार मुलापर्यंत पुढे यायला हवे, त्याची सॅटरडे सक्सेशनचा कायदा योग्य प्रकारचा असायला हवा, आणि अगदी थोडकी त्याची सुटणार आपण तेही करत नाही. तलाठ्याकडे गेलो तर ते म्युटेशन आपण वेळेवर करत नाही, प्रांत अधिकारी वरचे अधिकारी हे कधी भेटत नाही, त्यांच्या मागे आता तर नुसता इलेक्शनचा ससेफळ लागलेला असतो. साहेब पुढे गेले दौऱ्यावर, त्याच्यासाठी इलेक्शन, कसलं इलेक्शन आहे, पंचायत निघत. दुसरं कुठे गेले तर ते बँकाचं इलेक्शन आहे किंवा पंचायतीचा हे जिल्हा परिषदचा आहे वगैरे वगैरे वगैरे, वर्षभर त्यामध्ये आपण नुसते अडकून पडत असतो आणि न्याय देण्याकडे लक्ष नाहीये. त्यामुळे एक इंडिपेंडेंट अशा स्वरूपाची एक रेव्हेन्यू न्याय यंत्रणा जर तयार केली आणि नियम केला की इथे नेमलेला माणूस त्याची बदली होणार नाही, बदली इन द सेन्स बदली होऊन गेले पण त्याला अन्य काम दिलं जाणार नाही, फक्त तो न्याय देण्यास काम करेल. हे जर झालं तरी जाणार दोन विभाग असे होतील की एक निश्चित स्वरूपात आपण ते काम करू. तिसरं ऑल्टरनेट डिस्प्युट रेझोल्युशन हा शब्द प्रयोग आपण करतो, त्याचाही उल्लेख मग अशी डॉक्टर दिघेने केला. UN सिट्रॉल युनायटेड नेशन्स कमिशन ऑन इंटरनॅशनल ट्रेड लॉ, जागतिक स्तरावर जो काही व्यापार उदित होतो त्या संदर्भात जेव्हा जेव्हा डिस्प्युट निर्माण होतात, वाद निर्माण होतात, ते वाद निपटून काढण्यासाठी एक यंत्रणा ही परस्पर सामंजस्याच्या आधारे निर्माण केली जाते. सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये त्याचा निर्देश 96-98 ते 2000 काळात मी करत घेतला. सिव्हिल प्रोसिजर कोड ही जी संहिता जी आहे ज्या खाली आजवरची प्रकरण 20-25-30 चालायची ती 2-3 वर्षात सुटावी यासाठी जे काही प्रयोग त्याच्यामध्ये मी करून घेतले त्यामध्ये एडीआर, त्यासाठीचा कायदा पुन्हा हल्ली एकदा पार्लमेंटने सुधारलेला. त्यामुळे तिसरी योजना आणि क्रिमिनल न्याय देण्यासाठी चौथी योजना असं ते चार खांब निर्माण झाले. न्यायाचा विलंब, न्यायाचा किसकटपण, न्यायाचा दुर्बोध आणि पैशा अभावी सामाजिक प्रश्न जे निर्माण होतात त्यात कुठंतरी ती कोंडी फोडण्याचा एक प्रयत्न कठीण झाला असा. हे सारं करण्यासाठी काय हवं, आपल्या पंतप्रधानांकडे 56 इंच छाती आहे पण ते वापरतात कुठे, इतर कामासाठी. इथं सुद्धा अशाच प्रकारची निधडी छाती मला वाटली त्या सगळ्या आपल्या न्याय व्यवस्थेसाठी सुधारण्यासाठी वापरायची गरज आहे. दुर्दैवाने इथं खाली जमिनीवर काय जे चालत त्याचा इफेक्ट वर जात नाही, तो आणखी खाली जमिनीत पुरत जातो. हे सारं करण्यासाठी नवं व्हिजन लागेल, नव्या संकल्पना लागतील, नवे माइंड लागतील. सारं कसं आहे आपल्याकडे परंतु ते एका सूत्रात बांधून ते पुढे कसं नेता येईल यासाठी प्रयोग पाहिजे, त्यासाठी जागरूक जनता हवी आहे. आणि म्हणून मला सर्वांचं या संस्थेचे कौतुक करावं असं वाटतं की भारतीय न्याय व्यवस्थेसंदर्भात काहीतरी बोलावं, त्या संदर्भात विचार करावा असं आपल्याला वाटलं आणि तुम्ही मला माझ्या दृष्टीने आज हा परभणीचा दिवस थोडेफार विचार घेत तुमच्या समोर मांडले. मला वाटतं नंतर प्रश्नोत्तराचा त्रास आहे विधानसभेत खूप वर्ष काढली, 6 वेळा आमदार होतो, खासदार होतो, एक वेळ, त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास हा आमच्या दृष्टीने विशेषतः माझ्यासारखा माणूस ज्याने विरोधी पक्षात खूप काम केलं आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो, असं खेचायचा त्या मंत्र्याला, हे यासाठी आम्ही टपून बसलेलो असायचो. तेव्हा आता मी
मंत्र्याच्या भूमिकेत आणि तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत बघूया काय माझे तुम्ही ससे उत्पट करतात. नमस्कार. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर कृपया आपण विचारू शकता. कुणी हात वर केला तर बर का. जो बंद बिन राहिला ना सोनी तुम्ही जायचे की नका तुम्ही कुणी कुणी चुकीचारी इकडे घ्या एक मिनिट. हात वर करा. हा कोण आहे चालू करून द्या ना. चालू करून द्या. चालू करून द्या. पण माईक घेतलाय ना. माईक नाही नेत. माईक आहे का. हॅलो गुड इव्हनिंग सर. हॅलो गुड इव्हनिंग सर. हॅलो गुड इव्हनिंग सर. मी मिस्टर निमसे एमजी. आपल्या देशाच्या उत्पन्नाचे किती टक्के खर्च न्याय व्यवस्थेवर केला जातो आणि किती अपेक्षित आहे, किती करणं अपेक्षित आहे त्यामुळे आपली न्याय व्यवस्था सुधारेल. आपलं सवय शिक्षण क्षेत्रावरती आपण किती टक्के खर्च करतो, डिफेन्सवरती किती टक्के करतो, रस्त्यावरती किती टक्के खर्च करतो वगैरे वगैरे. ही टक्केवारी जरी महत्वाची असली तरी खऱ्या अर्थात जोवर आपण ही न्याय व्यवस्था सुधारण्यासाठी त्या विविध उपाययोजना करायच्या त्या करत नाही तोपर्यंत ह्या आकडेवारीला काही महत्व माझ्या राहत नाही. म्हणजे काही निश्चित आकडे पण 2% की 3% आपण स्पेंड करतो नाही आहे. मला फक्त तुमच्यावरती मस्त जागा माहिती आहे. 3.5% काय डिफेन्सवरती 13% 18% डिफेन्सवरती करतो. परंतु न्यायदानावरती किती, कारण सगळ्या राज्यातल्या क्षेत्रात सगळं जमा करावं लागतं. सुप्रीम कोर्ट खर्च करतो तो फक्त आपल्या भारतीय भारत सरकार सुप्रीम कोर्ट वरती खर्च करतो, हायकोर्ट वरती करतो, बाकीच्या राज्याला. हॅलो. हा बोला. हॅलो. जे काही प्रलंबित खंड आहेत त्यात पोलीस पोलीस प्रशासनाचाही काही सहभाग आहे का, कारण की जे काही गुन्हे दाखल होतात त्याच सेल नाही का. हॅलो. जे काही प्रलंबित खंड आहेत त्यात पोलीस प्रशासनाचाही काही सहभाग आहे का, कारण की जे काही गुन्हे दाखल होतात त्यात पोलिसांचं काही डिस्कशन असतं की गुन्हा दाखल करावा किंवा ह्या ऍक्ट किंवा ह्या कोर्ट मध्ये गुन्हा दाखल करावा, त्यांच्या डिस्कशन मुळे सुद्धा केस थांबली जाते किंवा काही अयोग्य गुन्हे दाखल केले जातात, तर त्या बाबतीत काही करता येईल. माझ्या सिनियरच्या ऑफिसमध्ये त्याच्या खुर्चीच्या मागे एक फलक टांगला होता. त्यात लिहिलं होतं या खटल्यामध्ये तुम्हाला यश मिळायचं असल्यास 2-4 गोष्टीची आवश्यकता. एक, चांगला वकील. दुसरं, चांगला जज. तिसरं, तुमची चांगली केस. आणि शेवटी तुमचं चांगलं नशीब. या 4 गोष्टी जर एकत्रित झाल्या तर तुम्हाला न्याय मिळेल. आणि समजून घ्या काय झालं. आता त्या नशिबाच्या भोवती पोलीस खातं आलं ना. आजच कुठेतरी वाचलं मी, एखादी रेप केस झाली
इथंच पडते आणि घटते दाखल पोलिसाकडे गेले तर पोलीस म्हणाले अरे आता इलेक्शन आले नंतर ये असं करून त्या पोलीच्या बापाला का त्या पोलीला पाठवून दिले मग तुम्ही काय करणार पोलीस यंत्रणा सक्षम पाहिजेच पण काय करायचं कुंपण शेत खात तसा प्रकार सगळेच वापरले जजेस म्हणा काय लॉयर्स म्हणा काही तर काही वकील लोकांचा हात थंड असतो केस पुढे कशी टाकायची नाही का आणि जजेसही कसे असतात काही जजमेंट द्यावंसच वाटत नाही काहीतरी करायचं आठवत नाही एक सेकंड वकील म्हणून मी या सगळ्या तळातून गेलो तुम्ही अशील म्हणून जाऊ नका रिगार्डिंग ज्युडिशियल अकाउंट एक्झिक्युटिव्ह काही दिवस असेल तर ज्युडिशियरी आवाज जरा म्हणतोय काय करतो क्वेश्चन रिगार्डिंग ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी जर एक्झिक्युटिव्ह काही चुका असेल एक्झिक्युटिव्ह जर काही चुका करत असेल तर ज्युडिशियल बॉडी काही पावलं उचलू शकते बट जर ज्युडिशियरी जर काही चुका करत असेल किंवा त्यांच्या जजमेंट मध्ये काही चुका होत असतील तर त्याची अकाउंटेबिलिटी कोणाकडे आहे किंवा त्या संविधानात तसं आपलं काही पॉवरफुल बॉडी नाहीये की जे ज्युडिशियल अकाउंटेबल धरू शकते काही चुकीचे निर्णय दिल्याबद्दल त्या सगळ्या तरतुदी आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये आहे एखादा निर्णय जर तुमच्या विरोधी गेला तुम्हाला पटणानुसार तर मग त्याच्यावरच्या वरच्या पायऱ्या आहेत अगदी तुम्ही सुप्रीम कोर्ट पर्यंत जाऊ शकता आणि सुप्रीम कोर्टनेही जर समजा एखाद्या वेळी कोर्टाचा निकाल त्याचा निकाल चुकीचा झाला तर करेक्टिव्ह पिटिशन करता येतो आता ते चालू असतं बघा पण शेवटी न्याय कोणाला कशाला म्हणावं न्याय नावाची चीज अस्तित्वात असते का मी एखादा खटला भरला त्याचा निकाल माझ्या बाजूने झाला तर तो न्याय तुम्ही मान्य कराल का माझ्या दृष्टीने तो न्याय असतो तुमच्या दृष्टीने तो अन्याय असतो आपल्याला काय मिळतं आपल्याला कोर्टाचा निवाडा मिळतो त्यावर आपण सॅटिस्फाय झालो वी गेट अ जजमेंट ऑफ द कोर्ट वी कॅनॉट सी दॅट वी गेट जस्टिस ही जरा संकल्पना आपण डोक्यामध्ये बरोबर ठेवली पाहिजे आणि एखादा जज करप निघाला काय निघाला तर ते माहित ना इम्पीचमेंट वगैरे होतो आताच एका जज संदर्भात ओरिसामधल्या जज संदर्भात जवळजवळ 76 खासदारांनी पिटिशन केले आहे जज करप आहे असे इंडिपेंडंट बॅलन्स चेक्स अँड बॅलन्स आहेत परंतु ते सोपे नाही नमस्कार सर तर कायदा सर्वांसाठी समान असताना सामान्य माणसाला वर्षानुवर्षे न्याय मिळत नाही आणि धन कांकांसाठी रात्री 12 वाजता कोर्ट चालतो असं का होत धनामुळे होत तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे धन दांडगाई इथं असेल ना तिथे काम खूप होत मग ते धनाचं दांडगाय अनफॉर्च्युनेट पार्ट आहे आपल्या संस्थेचा साऱ्या गोष्टीचा कारण ते घंटेचे दिवस कधी आले मला वाटत नव्हतेच कधी पण आता आपण म्हणतो कुठेतरी राजाने राजा दारात घंटा बांधली काय तिथं मांजराच्या काळात घंटा बांधता येत नाही आपल्याला त्याच्याकडे काय नमस्कार सर समाजात स्त्रियांवर अत्याचार बलात्कार होतात ही घटना काही वेळा न्याय व्यवस्थेपर्यंत पोहोचतच नाही जर काही वेळा पोहोचली तर न्याय लवकर मिळत नाही आणि जर न्याय मिळाला तर फाशीची शिक्षा होते मग या फाशीच्या शिक्षेने ही परिस्थिती बदलणार आहे का खरं सगळं ताई माझ्या उठायला बोल काय आतापर्यंत काही थोडी बलबुद्धी झाली नाही शिक्षा दिल्याने गुन्हे कमी झालेत का आज मूलभूत प्रश्न रिफॉर्मेटिव्ह पनिशमेंट रेट्रिब्युटिव्ह पनिशमेंट प्युनिटिव्ह पनिशमेंट हे शब्दप्रयोग गुळगुळीत झाले जातात गांधी म्हणाले असते की ज्याने हे केलं ना त्याला संडास धुवायला पाठवा आयुष्य प्लस त्याला उदाहरण
त्याला प्रायश्चित्त घेऊया म्हणजे काय करावं त्याने. आणि दुसरीकडे आपण म्हणतो अशा माणसाला जर आपण जिवंत ठेवला तर पुन्हा करेल, पण तो करेलच का? असे कोणता कोणतीचे प्रश्न हे सरशी निगडित आहे. परंतु त्यासाठीच आपल्या घटनेमध्ये एक कलम आहे की गुन्हा जेवढा तीव्र तेवढ्याच क्षमतेची त्याला शिक्षा दिली पाहिजे. तीव्रता प्रपोर्शनल असावी, जास्त असू नये, कमी करता येईल. आणि मग मॅन इज प्रिझ्युम टू बी इनसेंट अंटिल प्रूव्ड अदरवाइज ग्रहित धरलं जात. जरी 100 लोकांनी जरी तो गुन्हा करताना त्याला पाहिलेला असेल तरी तो साबित होईपर्यंत तो गुन्हेगार नाही असं ग्रहित धरलं जात. आणि ही प्रक्रिया ही अनेक थरातनं गेलेली प्रक्रिया, काल परवाची प्रक्रिया. 1000 क्रिमिनल्स मे गो स्पॉट फ्री बट वन इनसेंट कुड नॉट बी. ही संकल्पना खरं म्हणजे किती उदात्त आहे, अगदी फार मोठी उदात्त. मी तर खरंच म्हणजे उदात्तची कल्पना आहे. कुठल्याही एकाही निर्दोष माणसावर ते अन्याय होता कामाने शिक्षा होता कामाने हजारो दोषी सुटले तरी चालते. ही लोकशाहीमध्ये एक आपण उदात्त संकल्पना स्वीकारली तर दुरुपयोग होतोय. आणि हे होत राहील कारण समाज कधी बदलेल आणि संपूर्ण समाज कधी बदलेल का? एका क्षणिक त्याच्यावरून माणसाच्या मनामध्ये परिवर्तन होत कारण तो गुन्हा करून बसतो. त्या गुन्ह्याला फाशी शिक्षा द्यावी का? माझ्याच जीवनातला एक माझ्या कारकिर्दीतला एक प्रसंग सांगतो. नवाज वकील होतो आणि एक त्याच्या गावामध्ये एक तून झाला. दोन शेजारी काही कारणावर नेहमी भांडायचे. सकाळी एक दिवस तो शेजारचा माणूस घरात बाजून जात असताना त्या शेजारमध्ये काहीतरी त्याला शिरी असेल. तो आत गेला, दोन थोबाडे दिले आणि तो गेला निघून दिलो ना निघून गेला. आणि आता कसं परत त्याच रस्त्याला यावं लागलं होतं. येत असताना हा माणूस पुन्हा दारात आपल्या उभा राहिला. त्याच्या आई बहिणी वरून त्याला त्यांनी शिव्या दिल्या. खरंच ना त्याच्या डोक्यात तो धावला तिथे. त्याच्या हाताला कसं ते एक हत्यार लागलं, एक मापतं लागलं, ते डोक्यावर मारलं. ते रक्त त्याने पाहिलं आणि तो पुन्हा बाहेर आला. त्याने पुन्हा आणखी एक शिवित तिथे घरातलं काहीतरी हासडली. अशीच आई बहिणी होती. त्याच्या हाताला लोखंड एक काम लागलं, ती उचलली. किती त्याला मारावा? संपूर्ण शरीराचा चेन्ना मंदा झाला की तुम्हाला हाड कुठं होतं, तोंड कुठं होतं आणि छाती कुठं देतात काढता येईल असा हा प्रकार घडला. आणि मी प्रॉसिक्युशनचा सपोर्ट करण्यासाठी लॉयर म्हणून उभा. आता मला माझ्याच मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, तर फाशी शिक्षा देण्यायोग्यच एक केस आहे. परंतु जेवढा मी जास्त विचार करतो तोपर्यंत मला वाटायला लागलं की अरे सुरुवातीला त्याने जर शिवीच जर घातली नसती तर हा प्रकार उद्भवला नसता. परत पहिल्यांदा घातली, दुसऱ्यांदा घातली, तिसऱ्यांदा पुन्हा तेच. आणि ते शब्द प्रयोग तिथे कोर्टामध्ये सांगितले गेले काय त्यांनी शिवी घातली. आई बहीण म्हणून एकदा शिवी, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा शिवी हे घातल्यानंतर जर माणूस त्या क्षणापुरता वेडा झाला की काय? त्या क्षणापुरता तो वेडा झाला की काय? आणि मग त्या स्पेन मध्ये मी स्वतःशीच प्रश्न विचारत राहिलो की बैलाच्या झुंजी होतात. मला बैलाला असे ते काहीतरी भाले पोहोचले जातात आणि त्यामुळे लाल कापड त्याच्या भोवती काय म्हणतात अशोकला होता ना फुल फाईट मातादोर. ते मातादोर ते चिडवतात त्या बैलाला, इतका चिडवतात इतका चिडवतात की तो बेभान होतो. आणि शेवटी ते लाल कापड तो बॅटाजवर टाकून देतो. तो बैल येऊन त्या आपला आपले हे डोकं त्याच्यावरती टाकतात. शेवटी कपाळमुखी तसा होतो. स्किझोफ्रेनिया नावाचा एक रोग आहे नाही का? हा स्किझोफ्रेनिया अनेक वेळा चांगला माणूस दिसतो की का त्याला काहीतरी होतं तो बैल होऊन जातो. त्याला काय करणार तुम्ही? त्या नेपाळचा राजपुत्र दिपेंद्र सिंह त्याच्यावरती माझा एक लेख आला
दीप्तीला काय झालं असं म्हणतात. फार चांगला पोरगा, आई बाबांचा आवडता, अरे उद्या राजा होणारा पोरगा आहे. आणि एक दिवस गन उचलतो आणि बापाला मारतो, आईला मारतो, बहिणीला मारतो, भावाला मारतो, संपूर्ण कुटुंब. काय झालं मग कथा यायला लागल्या की नाही त्याला कुठेतरी मुलीशी त्याचं प्रेम होतं, ती काहीतरी त्याच्यातली नव्हती, बापाने म्हटलं नाही तुला करू देणार. आणि आता ह्या परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की ह्या अशा गोष्टीमध्ये काय शिक्षा द्यावी. एका बापाने अशीच आमच्या माझ्या संदर्भात घेतली गोष्ट, तरी बिचारा शेतकरी बायको मेली, एक त्याला मुलगी छोटीशी, तो स्वतः अधू आरोग्य नाही, खायला काय नाही, तिथं तुझं भीक माफ करता 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 काय झालं, एक दिवस देऊ नये त्या छोट्या पोरीला घेऊन जात असताना नदी काठाला जात होता, खात्र आपल्याकडे असतात त्या बांधावर जात होत, इतकं पाणी होतं गुडघावर, ते पोरग त्याच्यामध्ये पडलं, काय झालं देऊ जाणे, हा त्या पोरग्याच्या वरती उभा. आणि असा तो त्याची माळ्याची गोष्ट आहे ना आपल्या, पंढरीच ध्यान करता करता पोर चिरडलं पायाखाली, साधारण कशा अवस्थेत तो पाणी कुठं ते पोराला तोडवतोय पाण्या, छोटासा मरी केस आहे. काय शिक्षा द्यावी ज्याच्या समोर प्रश्न राहिला, मला नाही ह्याला शिक्षा काही देऊ शकत नाही, त्याची मानसिकता आता तर दिसतो बरा, त्यामुळे त्याची काय झाली असेल, हा प्रश्न तुमच्यासमोर असतो. कठीण आहे प्रश्न, कठीण उत्तर पण कठीण. थँक्यू वेरी मच. सर, सर्वसामान्य नागरिकाला न्याय व्यवस्थेकडनं वेळेत न्याय मिळावा यासाठी ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमची काही तरतूद आहे का, किंवा न्याय व्यवस्थेकडेच सर्वसामान्य व्यक्ती ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमची मागणी करू शकतो? ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमची मागणी करू शकतो, म्हणूनच ते PLI PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आलंय. पण प्रत्येक व्यक्ती ते करू शकत नाही, कुठल्यातरी घटकातर्फे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मागावं लागतं. परंतु काही जजेस असे आहेत, पुन्हा प्रसंग असे येतात, छोटा हुआ आहे मी एक दिवस, माझी केस चालू आहे, आणि एक गरीब बिचारा जगती 70-80 वर्षाचा असता असेल, मात्र काही ते लंगोट आहे नसते, धनगर समाजातला आमच्या तिकडच्या पोटात आला, आणि तो तसाच दार उघडवतो, तो आज केस चालू आहे, त्याला थोपवण्याचा प्रयत्न केला त्या बेनिफिटने वगैरे. जज मला त्या काय पाहिजे, आपल्या कोकणी भाषेत सांगितलं, काय सांगितलं त्याने की माझा मुलगा मला सांभाळत नाहीये, आणि मी असं सगळं त्याच्याकडे हे आहे पत्रे आहेत वगैरे वगैरे सगळं चांगलं आहे, परंतु माझा पोरगा मला आता बघत नाहीये, मी असं दारोदार पटकतोय, जजने मला न्याय द्यावा. तो का आला कसा आला कोणी पाठवला देऊ द्या, त्याला लिहिता येत नाही वाचता येत नाही, पण तो जज सर दे निघाला, त्याने काय केलं त्याला बोलवून मिळत खुर्ची दिली, आपल्या वरत्या आता आपण खाली उतरतोय, काय सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर आधी उभं आहे. जस्टिस कुठं नाव होते जज, नंतर हायकोर्टचे जज झाले, जिवंत बसले त्याने काल का बोलवलं, हा त्याला तुझं नाव काय काय झालं, स्वतः ती केस त्याने लिहून घेतली आणि पुलिसला पाठवला, त्या पोराला आणलं, संध्याकाळपर्यंत त्याची व्यवस्था त्या कोर्टने केली, दुपारी त्याला खायला खायला म्हणते. असं काही नेहमीच होत नसत, हा एक प्रकारचा ऍक्टिव्ह झाला, जज ऍक्टिव्ह झाला इथे, पण बाकीचे काय म्हणते, चल जा कुठल्या तरी वकिलाकडे जाऊन ते सगळं लिहून आण. तेवढी लवचिकता आपल्याकडे नाही आहे, परंतु जर माणसं जर अशी गुढ्या मनाची असतील, लोकांचं दुःख समजून घेण्यासाठी असतील, तर जज काय, आमदार काय, खासदार काय, मंत्री काय, पटकन नाही. गुड इव्हनिंग सर, मला एक प्रश्न आहे की जो मराठीचे मुलं असतात तर ते जेव्हा कॉलेजमध्ये जातात, आरक्षण हा आता मराठ्यांचा एक समस्या
स्वस्ताच आहे, तो एक प्रकारे काम वेळेत करतो. मग तेव्हा ते कॉलेज मध्ये जातात तर आम्हाला तिथे ऍडमिशनचा प्रॉब्लेम असतो, मग त्यांना तो अन्याय आहे, तो त्यांना न्याय केव्हा देतो? सामाजिक प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न वाढत जात आहे, आरक्षण काय हे काय जे काय तुला माहिती काय बोललो तर मला उद्या मते मिळतील का हे मिळत उद्या मला हे तर कोट झालं उद्या कुठेतरी तर माझी पसायच. तर परवा म्हणजे माधव गोडबोलेनी आपल्या पुस्तकात लिहिलं इंदिरा गांधी आणि चव्हाण यांच्याबद्दल संभाषण. यशवंतराव म्हणाले की या नोटा रद्द करा, त्यानंतर तुम्हाला काही इलेक्शन लढायचं नाही. आता ते कुठल्या मनस्थितीमध्ये त्या बोलल्या होत्या परंतु ते आज त्यांना बहुते बोला हे माझं तर कोट झालं उद्या. इंजस्टिस आहे ती दूर झाली पाहिजे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं जेवढ्या जास्तीत जास्त अशा एज्युकेशन संस्था निर्माण होतील आणि प्रत्येकाला जे हवं ते शिक्षण मिळण्याचे होते त्यामुळे हा प्रश्न हळूहळू होत जाईल. त्यासाठी विखे पाटील खूप तयार झाले. गुड इव्हनिंग सर. समाजात जी मोठ्या लोकांपासून तर लहान लोकांपर्यंत पुण्याची एक लिंक आहे की घरात तिथून बदलते न्याय व्यवस्थेची, तर हे कधी थांबणार आहे? समाजात मोठ्या लोकांपासून तर लहान लोकांपर्यंत एक गुन्ह्याची लिंक आहे. कशी लिंक आहे? गुन्ह्याची. गुन्ह्याची लिंक. हा, गुन्ह्याची लिंक आहे. तर ती न्याय व्यवस्थेबाबतची, तर ती एका रात्रीतून बदलते, तर हे कधी थांबणार आहे? तडजोड नाही का? जेव्हा आपले मन विकसित होईल तेव्हाच होईल ना. त्यांनी सांगितले अशी विकसित झालेली माणसं. हा शब्द युटोपिया खाली येतो नाही का? उभी राहिली ती या सगळ्या संकल्पना युटोपियन वर्ल्ड असं आपण म्हणत होतो. हा युटोपिया कधी प्रत्यक्षात येत नसतो, त्यात मून पाऊस सारं काही असेल पण त्याची दहकता कमीच कमी कशी जाणवेल हा प्रयत्न झाला. त्याचे शेवटचा प्रश्न हा शेवटचा प्रश्न आहे. जरा स्पष्ट बोला मला जरा सर. त्यावेळेस बिहार सरकारने दारूबंदीचा निर्णय घेतला तर त्यावेळेस तो न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आणि त्याच्यानंतर असा निर्णय दिला की नॅशनल हायवेजवर आणि स्टेट हायवेजवरच्या दारूबंदी दारूच्या दुकान असतात तर त्या बंद करायला हव्यात. तर नक्कीच न्यायालयाच्या विश्वासार्थ हा प्रश्न निर्माण झाला. नेमका हा कोणत्या दिशेने येतो? आजवर दारूबंदीचे अनेक प्रयोग झाले, अमेरिकेत सुद्धा झाले पण हातभट्टीची वाढत गेली त्यामुळे तो प्रयोग तिथे फसला. गांधीजीचा प्रयोग गुजरातमध्ये फसलेला आहे. आज गुजरातमध्ये तुम्ही जर जाल सगळ्यात जास्त दारू, चांगली दारू, किमती दारू गुजरातमध्ये मिळते असं आमचे वकील मित्र वगैरे आणि जज मित्र असं सांगतात. प्रोहिबिशन कायदा असून सुद्धा बिहारमध्ये आता नितीश कुमार काय करतोय त्यांना सुद्धा यश दिसत नाही त्याच्यामध्ये. तर तुझी हातपट्टीची दारू घेऊन इतकी माणसं मेली वगैरे. आता 100 मीटर ना त्यांनी सांगितलं हायवे पासून आणि स्टेट हायवे पासून आपला गोवा किती माहित आहे का? रुंद लांबाने रुंद किती आहे तो तुम्ही गेला का सगळं त्या एक दिवस? चहाचं दुकान तपरी मिळणार नाही त्याची मिळेल. हॅलो सर, माझा एक प्रश्न असा आहे. धन्यवाद. एक मिनिट सर. धन्यवाद. या ठिकाणी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी कायदा मंत्री भारत सरकार माननीय रमाकांतजी खलप साहेब ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि अतिशय अवघड आणि व्यापक विषय
अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि थोडक्यात आपणापुढे मांडला, त्याबद्दल मी त्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आणि संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्प गुंफण्यासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉक्टर अशोकरावजी विखे पाटील साहेब हेही उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचीही मी संयोजन समितीच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या व्याख्यानासाठी उपस्थित असणारे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, या ठिकाणी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सन्माननीय संचालक, उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू भगिनी, उपस्थित असणारे विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विविध शाळांचे मुख्याध्यापक, उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे विद्यार्थी बंधू आणि भगिनी, या सर्वांचे मी या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उद्याचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी माननीय प्रतीक नाईक माजी हवाई दल प्रमुख हे कॉन्ट्रीब्युशन टू नॅशनल सिक्युरिटी या विषयावर आपणास मार्गदर्शन करणार आहे. मी सर्वांना विनंती करेन की आपण उद्याही अशाच मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आणि आणखी एक विनंती आहे की कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने होणार आहे, आपण सर्वांनी सामूहिक राष्ट्रगीतासाठी उभे राहावे ही विनंती. राष्ट्रगीत एक साथ सुरू करेंगे सुरू कर. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की. धन्यवाद. मुझे भी